घरी रहा सुरक्षित रहा असं शासनाकडून वारंवार आवाहन केलं जात आहे कोरोनाच्या भीतीमुळं अनेक लोक घरातच आहेत पण शेतीच्या कामानिमित्त बापले घराबाहेर पडले आणि अघटित घटना घडली पोहायला शिकत असताना वडलांच्या डोळा देखत नऊ वर्षाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला गडहिंग्लस तालुक्यातील जरळी इथं घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झालं काकासो पांढरे हे गडिंग्लस तालुक्यातील जरळी इथं राहतात आज सकाळी काकासो पांढरे आपला मुलगा आर्यन आणि मुलगी अमृताला घेऊन शेतात गेले होते शेतातील कामं आवरून जवळच असणाऱ्या कुंभार यांच्या शेतातील विहिरीत ते आपल्या मुलांना घेऊन पोहण्यासाठी उतरले त्यांची नऊ वर्षाची मुलगी अमृताला पोहायला येत नसल्यानं ती पाठीला डबा बांधून पोहत होती पोहून झाल्यावर ती विहिरीच्या काठावर आली आणि डबा सोडतानाच तोल जाऊन ती विहिरीत पडली काही वेळापूर्वीच वडील काकासो पांढरे विहिरीतून बाहेर येऊन पुढे गेले होते इकडे अमृता दिसत नसल्यानं तिचा भाऊ आर्यननं वडिलांना हाक मारली अमृता दिसत नसल्यानं वडिलांनी विहिरीत उडी मारून शोधाशोध केली मात्र अमृता सापडली नाही घाबरलेल्या पांढरे यांनी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले पुन्हा शोध घेतल्यानंतर नऊ वर्षाच्या अमृताचा मृतदेह सापडला आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा पाहताच वडील काकासो पांढरे यांना मोठा धक्का बसला तर संपूर्ण जरळी गावावर शोककळा आहे